जिल्ह्यात होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात स्वागत सत्कारासाठी पुष्पगुच्छ न देता महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे गिफ्ट वाउचर म्हणून देण्यात येईल, जेणेकरून महिलांचे सक्षमीकरण होऊन महिला उद्योजिका तयार होऊ शकतील, असे प्रतिपादन नंदुरबारच्या नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांची पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या जागी नागपूर येथील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती मनीषा खत्री यांनी आपला पदाचा कार्यभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. श्रीमती मनीषा खत्री म्हणाल्या, आपण यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, अमरावती, नागपूर या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत असताना तेथील मेळघाट या आदिवासी भागात काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे आदिवासी भागातील समस्यांची जाण आहे. नंदुरबार हा देखील आदिवासी जिल्हा असल्याने येथेही सक्षमपणे काम करण्यावर भर दिला जाईल. श्रीमती मनीषा खत्री म्हणाल्या की कोरोनाच्या 2 लाटा नंदुरबार जिल्ह्याने समर्थपणे पेलल्या आहेत, परंतु 3र्या लाटेच्या धोक्याची शक्यता लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यात बालकांसाठी कोरोनाचे नवीन कक्ष उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आतापासूनच करण्यात येणार आहे. सध्याच्या कोरोना कक्षातही आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करण्याचे नियोजन आहे, असेही त्या म्हणाल्या. कोणताही शासकीय कार्यक्रम असो त्या ठिकाणी पुष्पगुच्छांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, परंतु स्वागत सत्कारानंतर पुष्पगुच्छ कचऱ्यातच जात असतो, त्याचा कुठलाही उपयोग नाही. त्यामुळे यापुढे प्रत्येक शासकीय कार्यक्रमात स्वागत किंवा सत्कारासाठी पुष्पगुच्छांचा वापर केला जाणार नाही, त्याऐवजी बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या छोट्या मोठ्या वस्तूंची किट तयार करून ती सत्कारासाठी वापरली जाणार आहे, जेणेकरून महिलांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळेल, त्यांचे सक्षमीकरण होईल, रोजगार निर्मिती होईल, परिणामी महिलांचे उत्पन्न वाढून महिला उद्योजक म्हणून पुढे येतील. नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण, स्थलांतर, रोजगार हे प्रश्न आहेतच, त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे मत नूतन जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी व्यक्त केले. त्यामुळे माझ्या थोडा आवडीचंच आहे, यापूर्वी पण मी अमरावतीमध्ये मेलघाटमध्ये काम केलेलं आहे, तर तिथे मला खूप चांगला एक्सपिरियन्स आला. 2 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स तिकडे होता, तर त्यामुळे आता मी खूप पॉझिटिव्ह आहे नंदुरबारमध्ये काम करण्यासाठी. नाही, मी आज पाहिला ते रिक्त पदांची जी स्थिती आहे त्याबद्दल पाठपुरावा थोडाफार करावाच लागेल आपल्याला. आणि कुपोषणच्या जे आहेत त्यामध्ये तर खूपच काम करण्याची गरज आहे. सध्या अजून कोविडच्या कारणामुळे मागचे 1.5-2 वर्षामध्ये कुपोषणवर कितना आपण काम करू शकले कितना नाही, ह्या जिल्हा नाही पूर्ण भारतात हाच एक विषय आहे. तर आता जे सर्वे चालू आहेत कुपोषण बद्दल जे सॅम मॅनच्या, तर त्यामध्ये काय आढळून येणार आणि त्याच्यावर कसं ऍक्शन प्लॅन वगैरे तयार करून आपण प्रॉपर म्हणजे काम करणारच आहात त्यावर. माझा हेच प्रयत्न राहील की सगळ्या सोबत एक प्रॉपर कोऑर्डिनेशन ठेवून आपल्याला ते पॉझिटिव्ह काम करायचे, त्याच्यावर आपण फोकस करू शकतो. ज्याचे रिझल्ट आम्हाला मिळणार आहे, जसं कुपोषण झाला किंवा असे जे काही लोकांचे जे प्रश्न आहेत, लोकांचे जे अडचणी आहेत, तसे कशा दूर होऊ शकतात आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत मॅक्सिमम स्कीम्सचा बेनिफिट पोहोचला पाहिजे, तो माझी एक तो त्याच्यावर मी प्रयत्न करणार आहे.